तो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे MPSC ने जे सरकारला पत्र पाठवलेले आहे संयुक्त गट ब या परीक्षेबाबत। सरकारला विचारणा MPSC ने केलेली आहे की परीक्षा कधी घ्यायच्या याबद्दल विचारणा केलेली आहे, तरी सरकारने कुठली तारीख जाहीर केलेली आहे, MPSC ने कुठल्या तारखा या ठिकाणी सोपवलेल्या आहेत, त्याचबरोबर कुठल्या तारखेला या परीक्षा होऊ शकतात, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ हा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सशक्तपणे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की अभ्यासाला दिशा कुठल्या मार्गाने दिली पाहिजे। आता तर खऱ्या अर्थाने आपण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनला दाबा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातला हेडलाईनच त्यांनी दिलेली आहे, सकाळ या वृत्तपत्रात ही माहिती आलेली अधिकृत माहिती आहे। त्यामुळे MPSC चे सरकारला पत्र रखडलेल्या नियुक्त्या आणि परीक्षांबाबत केली विचारणा। तर खऱ्या अर्थाने MPSC ने पत्र दिलेले आहे, त्याबद्दल ही हेडलाईन आहे। पुढे बघूया आपण। सोलापूर वृत्तसंस्थेतर्फे ही बातमी प्रकाशित झालेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अनेकांना नियुक्ती मिळालेली नाही। दुसरीकडे काहींचे मुख्य परीक्षा होऊन मुलाखती रखडल्या आहेत, तर काहींच्या मुख्य परीक्षालाच झालेल्या नाहीत। आता मराठा आरक्षणाचा निकाल जाहीर झाला असल्याने या उमेदवारांबाबत काय निर्णय होईल, काय निर्णय घ्यायचा, असे पत्र आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे, जे भरती प्रक्रिया संपूर्ण राबवत असतं। पुढील पत्रात बघूया आपण। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून MPSC ला जागांचे मागणीपत्र दिलं जाते, त्यामुळे मराठा आरक्षणावरून राखीव जागा ठेवून काही परीक्षा पार पडल्या आहेत, तर काही परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर होऊन उमेदवारांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत। पोलीस उप अधीक्षक असेल, उपजिल्हाधिकारी असेल व ट्रान्सलेटर असेल आणि सहाय्यक कर निरीक्षकांसह गट 3 मधील उमेदवारांना त्यात समावेश आहे। तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची पूर्वपरीक्षा होऊनही निकाल जाहीर झालेला नाही। या परीक्षेत उमेदवारांच्या वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर खऱ्या अर्थाने रखडल्यामुळे साहजिक आहे की वयोमर्यादेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण तर होणारच आहे। तर कुठल्या पद्धतीने या ठिकाणी ते नियुक्ती देणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असणार आहे। पुढे बघूया। वनसेवेच्या मुलाखती झाल्या परंतु निकाल जाहीर झालेला नाही। निकाल तयार करताना आयोगासमोर ढिगभर प्रश्न निर्माण झालेले आहे। दररोज उमेदवारांकडून आयोगाला त्या संदर्भात विचारणा होऊ लागली आहे, त्यामुळे आता रखडलेल्या परीक्षा घेताना आणि उमेदवारांना नियुक्त्या देताना संबंधित जागा त्याच प्रवर्गातील गणल्या जाव्यात की SC BC च्या प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या व EWS ची संधी द्यावी, याबाबत आयोगाने मार्गदर्शन मागविल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मात्र त्यावर अजूनही सरकारने उत्तर दिलेले नसून मराठा आरक्षणाच्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीला सरकारकडून त्या संदर्भात विचारणा झाल्याचेही बोलले जात आहे। या समितीच्या अभिप्रायानंतरच सरकारकडून अंतिम निर्णय होऊ शकेल, असेही सूत्रांनी यावेळी सांगितले आहे। तर खऱ्या अर्थाने संपूर्णतः हा जो आता विषय आहे तो सरकारकडे प्रलंबित आहे। संयुक्त पूर्वपरीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत आहे। कोरोनाची स्थिती साधारण सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा जुलै 2021च्या पहिल्या आठवड्यात घेता येईल का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी घेता येईल का अशी विचारणा सरकारने केलेली आहे। याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केलेली आहे। ऑगस्टमध्ये मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो, त्यावेळी परीक्षा घेणे शक्य अशक्य आहे। जुलैमध्ये परीक्षा न झाल्यास सप्टेंबरमध्येच परीक्षा होऊ शकेल, असेही आयोगाने त्या पत्रातून सरकारला स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असून त्यानंतर अंतिम वेळापत्रक ठरेल, असेही सांगण्यात आलेले आहे। तरी आता शेवटचा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त राज्य सरकार या ठिकाणी यात हस्तक्षेप जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत काही निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा विषय जो आहे तो प्रलंबितच असेल, असे या ठिकाणी आपल्याला
म्हणता येऊ शकतो। तरी आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच असणार आहे। पुढील येणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या ज्या अभ्यासासाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्याचबरोबर आपला व्हिडिओला आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतर व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमच्याही मोठ्या प्रमाणात फायदा होईल। इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून इतरांच्याही मोठ्या प्रमाणात फायदा होईल। धन्यवाद।